ऑक्टोबर महिना सुरू होताच राज्यात ऑक्टोबर हीट पाहायला मिळत आहे. अनेक शहरांमधील तापमानामध्ये वाढ झाली असून पारा 30 अंशांच्या वर गेला आहे. तर पुढील काही दिवस राज्यात पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 4 ऑक्टोबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहून रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर सकाळच्या वेळी मुंबईमध्ये धुकं पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर पुणे शहरामध्ये देखील पुढील 2 दिवस हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. पुण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढं असेल. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 ऑक्टोबर रोजी ढगाळ आकाश राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असेल. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. तर विदर्भात पुढील 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता असून यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील आणखी एक प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये ढगाळ आकाश राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर नाशिकमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असेल. अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मध्यम पाऊस होऊ शकतो. तर मंडळी, हा होता राज्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.